असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे. मी या संदर्भात मगाशीच TV9 जे सांगायला पाहिजे होतं ते सांगितलंय. हे खातं, हे नॅशनल हायवे, हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे. कोकणातील एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा, त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत हे ते विसरतायत. त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं. सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलंय हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे. त्यांनी कधी ते सांगावं. दरवर्षी खऱ्या अर्थाने कार्यक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप माळीजी यांच्या प्रभागामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असतो, परंतु गेल्या 2 वर्षा अगोदर त्यांच्या मातोश्री यांचं निधन झाल्यानंतर हा कार्यक्रम पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण आपल्या कार्यालयांमध्ये नेहमी करावा म्हणून गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पार्टी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जोडल्या गेलेल्या सर्व महिला आणि भगिनी या सर्वजण नेहमी येत असतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधण्याचा कार्यक्रम होत असतो. खऱ्या अर्थाने त्यांचं हे प्रेम, विचारावरती असणारं जे प्रेम, हे आम्हा सर्वांना एक प्रेरणा देत असतं. आणि म्हणूनच यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वजण अतिशय जोरात आणि अतिशय जोमामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळेच काम करतोय असं मला वाटतं.